विडी कामगारांना आता दर 15 दिवसांनी मजुरी देण्याची सुरुवात साबळे वाघेरे विडी कंपनीनं केली असून याचा चांगलाच लाभ विडी कामगारांना होत आहे. सव्वा वर्षापूर्वी केंद्र सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विडी उद्योगातील कामगारांना दर आठवड्याला रोखीनं मजुरी देण्याची पारंपरिक पद्धत बंद करून त्यांचं वेतन दरमहा बँक खात्यावर जमा करण्याची नवी पद्धत सोलापुरात सुरू झाली होती. ही नवी पद्धत अशिक्षित असलेल्या सुमारे 70,000 विडी कामगारांना गैरसोयीची आणि जाचक ठरत होती. हातावर पोट असलेल्या या विडी कामगारांना उधारीवर किराणा माल खरेदी करावा लागत होता. पूर्वी या उधारीची परतफेड रोख मजुरीमुळे दर आठवड्याला करणं सोयीचं होतं. मात्र दरमहा आणि तेही बँकेत खात्यावर जमा होणाऱ्या वेतनामुळं विडी कामगारांची अक्षरशः ससे होलपट होत होती. दर महिन्याला बँकेत रांगेत उभारून गयावया करत कोणाकडून तरी स्लिप भरून घेऊन वेतन घेणं कामगारांना जिकिरीचं ठरत होतं. या पार्श्वभूमीवर साबळे वाघेरे विडी कंपनीनं विडी कामगारांना दिलासा देण्यासाठी जानेवारी महिन्यापासून दर 15 दिवसांनी मजुरी बँक खात्यावर जमा करण्याची नवी पद्धत सुरू केली आहे. साबळे वाघेरे विडी कंपनीच्या 11,000 कामगारांना या नवीन पद्धतीचा लाभ मिळत आहे. कामगारांना रोखीनं मजुरी देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याचं कंपनीचे व्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. आजही कामगारांची तीच परिस्थिती आहे जी महिन्याच्या पेमेंटला होती. कारण कामगारांना आजही बँकेत जावं लागतं, बँकेत जाऊन त्यांना परत स्लिप भरावी लागती, पुन्हा तिथे हातपाया पाडावं लागतं, स्लिप भरून घ्यावी लागती आणि त्यांना ते पेमेंट काढावं लागतं. म्हणजे आजही जरी त्यांना आम्ही 15 दिवसांनी पेमेंट करत असलो तरी कामगार त्याला कितपत खुश आहेत हे सांगता येत नाही. परंतु आम्ही जितका पैसा थोडासा दिलासा द्यावा म्हणून कामगारांना, किंवा एक पेमेंट म्हणजे पहिले जे एक महिन्याचं पेमेंट मिळण्यासाठी त्यांना एक महिना लागायचा, 14 महिना लागायचा, ते आज त्यांना 15 दिवसात मिळते. त्याच्यामध्ये त्याच्या कमीत कमी बेसिक नीड्स तरी पूर्ण होतील असं आम्हाला वाटतं. आणि विडी कामगारांना आम्ही हाही प्रयत्न करतोय की लवकरात लवकर सरकारी पातळीवर चर्चा करून जर शक्य झालं तर, किंवा जर सरकारला जर आपली दया आली तर आपण कामगारांना रोख स्वरूपात पेमेंट सुद्धा करायला तयार आहोत. परंतु हे सरकारच्या मर्जीवर आहे. आता जे कामगारांना पेमेंट दिलं जात आहे ते 15 दिवसांनी दिलं जाईल आणि साधारणतः साबळे वगैरे कंपनीनी आता हा उपक्रम चालू केलेला आहे. दरम्यान शहरात 14 विडी कंपन्या असून इतर कंपन्यातही ही नवी वेतन पद्धती अंमलात आणणं गरजेचं असून तसं झाल्यास विडी कामगारांना याचा खूप मोठा लाभ होणार आहे.